वसई पश्चिम येथे एका गायीचा अपघात झालाय. या अपघातात गायीचा मागचा पाय हा पूर्णपणे तुटला असून ही गाय रक्तभंबाळ अवस्थेत वसईच्या दीनदयाल नगर परिसरात रस्त्यामध्ये पडली होती. याची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यावर त्यांनी महापालिकेच्या रेस्क्यू व्हॅनच्या आधारे या गायीची सुखरूप सकवार येथील गोशाळेत रवानगी केलेली आहे. प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार एका कार चालकाने जोरदार या गायीला धडक दिली आहे आणि या धडकेमध्ये गायीचा पाय हा पूर्णपणे तुटलेला आहे. धडक दिल्यानंतर हा गाडी चालक सध्या फरार झालेला आहे. या गाडीचा नंबर देखील कोणी नोंद केलेला नाही आहे, त्यामुळे सध्या या गाडी चालकाला पकडणं फार मोठं आव्हान असणार आहे. मात्र या गायीवर सध्या सकवारच्या गोशाळेमध्ये उपचार सुरू आहेत. लवकरच ही गाय पुन्हा रस्त्यावर पुन्हा पहिल्यासारखी फिरेल अशीच आशा आपण बाळगूया. Thank you.